हाथापाई हुई क्या हुआ सर? मोबाइल पीछे रख भाई। और वो जो आजकल आपने की जो फोटोग्राफ का जो चला हुआ है ना, नहीं पकड़ लिया तो मुझे बचाने के लिए पहले हरी को उसने पुश किया। वो वीडियो में देखेंगे, राइट हैंड साइड में पहले हरी को पुश किया है। उसके बाद जब मुझे पुश किया तो मैं गिर गया। देखा होगा वीडियो में, मैंने मैं स्टेप पे गिर जाता तो मुझे बचाने के लिए रब्बानी आए, और रबानी को तो ऐसे पीछे किया तो उसके बच गया, वो मर जाता बस। अगर नीचे कुछ लोहा होता तो पुलिस आपने कंप्लेंट आपसे सोनू सर, आपने क्या शिकायत दर्ज कराई है? शिकायत दर्ज कराया आपने इन लोगों के खिलाफ में, क्या है क्या कर रहे हैं जी? क्या कर रहे हैं इन लोगों के खिलाफ में शिकायत दर्ज कराया? मोबाइल ऊपर शिकायत दर्ज कराया है किन लोगों के खिलाफ में? सोनू सर वायर ही नहीं, वायर खींचो यार, वायर खींचो। सोनू सर आपने शिकायत लोगों को थोड़ा सोचना चाहिए कि जब किसी को आप जबरदस्ती फोटो सेल्फी करते हैं तो उसके बाद आज चेंबूर फेस्टिवलला लाइव कॉन्सर्ट होता, त्या परफॉर्मन्समध्ये सोनू निगम यांनी परफॉर्म केल्यानंतर स्टेजवरनं खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्यांना पकडलं आणि त्याला कोण पकडतंय म्हणून त्यांच्यासोबतचे दोघं जे होते त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने सोनू निगम यांच्यासोबतच्या दोघं साथीदारांना स्टेजच्या पायऱ्यांवरनं ढकललं। तसंच सोनू निगम हे देखील त्या घटनेमध्ये त्या पायऱ्यांवर थोडे पडले। तर या घटनेसंदर्भात चेंबूर पोलीस स्टेशन येथे सोनू निगम यांच्या फिर्यादीवरनं IPC सेक्शन 341 आणि 323 या कलमान्वये 337 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चेंबूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल। गुन्हामध्ये स्वप्नील पातारपेकर यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। एकाच व्यक्तीच्या विरोधात तक्रार आहे आणि स्टेजवरनं खाली उतरत असताना हा इन्सिडन्स घडला आणि त्या ठिकाणी असलेले बाकी स्वयंसेवक यांनी त्यावेळेला ते जो इन्सिडन्स आहे तो कव्हरअप केला आणि त्यांना व्यवस्थित तिथून बाहेर काढले। स्वतः सोनू निगम त्या स्टेप्सवरनं थोडंसं पडले आणि इतर दोन जण स्टेप्सवरनं खालच्या बाजूला पडले। त्यातले एक जे व्यक्ती होते त्यांना खांद्याला दुखापत झालेली होती, हॉस्पिटलला त्यांना उपचार करण्यात आले परंतु ते उपचार करून सोनू निगम यांच्या स्वप्नील फातरपेकर आयोजकांचे मुलगा आहेत, आमदार जे आहेत त्यांच्या मुलगाचं नाव आहे। चेंबूर फेस्टिवल जो आहे तो आमदार श्री प्रकाशजी पातरपेकर यांच्यातर्फे आयोजित केलेला होता आणि स्वप्नील त्यांचा चिरंजीव आहे।